विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अनसीन पॅसेज कसा समजून घ्यायचा, त्याचे प्रश्नांचे उत्तरे कसे लिहायचे हे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुमच्यासमोर अनसीन पॅसेज आल्यानंतर तो मन लावून ऐकायचा आहे, चित्त एकाग्र करायचं आणि वाचायचं। इकडे तिकडच्या वातावरणावर भर न देता आपण जे वाचतो त्याचा अर्थ समजून घेणं हे अनसीन पॅसेजमध्ये फार महत्त्वाचं आहे। तर चला मी अनसीन पॅसेज वाचते। Man has always felt a need of express himself. In ancient time, before paper was invented, man used to inscribe his thought on stones and walls or walls. माणसाला एक्सप्रेस होणं खूप आवडतं, स्वतःच्यामध्ये काय भावना आहेत त्याच्या तो एक्सप्रेस करतो। म्हणजे एन्शियंट टाईमपासून पेपर जेव्हा तयार झाला नव्हता त्याच्याही आधीपासून माणूस स्वतःला इन्स्क्राइब करतो, स्वतःचं मन सांगतो। ते कशाद्वारे? तर भिंतींवर लिहून ठेवलेलं आहे, गुहेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, दगडांमध्ये लिहून ठेवलेलं आहे। लॅटर ही बिगेन युझिंग द लीव्ज ऑफ पाल्म अँड लोटस टू राईट। त्यानंतर त्यांनी पाल्म आणि लोटसच्या साह्याने लिहिण्याचा प्रयत्न केला। द आर्ट ऑफ प्रिंटिंग वॉज इन्व्हेंटेड इन 1454। सून इट बिकम पॉप्युलर ऑल ओव्हर द वर्ल्ड। आणि हे जगामध्ये खूप पॉप्युलर झालं होतं। नॉलेज कूड नाव रीच इवन द कॉमन मॅन। आता जे ज्ञान होतं सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचणार होतं। थाउजंड्स ऑफ एडिक्शन ऑफ एनी बुक बिकम अव्हायलेबल फॉर एनी वन हू वॉन्टेड देम। खूप सारे थाउजंड्स ऑफ एडिक्शन पुस्तकाचे प्रत्येकापर्यंत ज्याला ज्याला पाहिजे आहे त्यापर्यंत पोहोचणार होतं। द लेटेस्ट इन्व्हेन्शन द बुक ई बुक हॅज ब्रॉट अबाउट अ ग्रेट चेंज इन द फील्ड ऑफ प्रिंटिंग। छपाई मधला प्रिंटिंगमधला हा सगळ्यात मोठा चेंज म्हणजे ई बुक। द ई बुक इज अन इलेक्ट्रॉनिक बुक। व्हॉट इज द मीनिंग ऑफ ई बुक? ई बुक म्हणजे काय होतं? इलेक्ट्रॉनिक बुक। इट इज अ बुक प्रिंटेड इन डिजिटल फॉर्म। जे डिजिटल फॉर्मवर लिहिलं जातं म्हणजे आपल्या कम्प्युटरवर जे सेव्ह केलं जातं, कम्प्युटरवर प्रिंट केलं जातं। यू कॅन रीड अन ई बुक ऑन अ कम्प्युटर ऑर लॅपटॉप। जे तुम्ही कम्प्युटरवर आणि लॅपटॉपवर वाचू शकता। द ई बुक नीड्स नायदर पेपर नॉर इंक। ई बुकला पेपरचीही गरज नसते आणि शाईचीही गरज नसते, इंकचीही गरज नसतं। द सीडीज ऑफ द ई बुक हॅव अ लाईफ ऑफ मेनी इयर्स। सीडीज, ज्या सीडी आहेत ज्यामध्ये ई बुक्स असतात त्यांना खूप वर्ष त्या टिकून राहतात। द सेम ई बुक कॅन बी मेड अव्हायलेबल इन द डिफरंट लँग्वेज। वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सुद्धा ई बुक्स अव्हायलेबल आहेत। इव्हन सीडीज ऑफ फेमस मराठी बुक्स आर अव्हायलेबल टुडे। आज मराठी बुक्ससुद्धा सीडीमध्ये खूप अव्हायलेबल आहे। इन द फ्युचर देअर विल बी लायब्ररी ऑफ ई बुक्स। फ्युचरमध्ये तर ई बुक्सच्या लायब्ररीसुद्धा असणार आहे। व्हॉट अ इंडर वंडरफुल इन्व्हेन्शन द बुक ई बुक इज। किती छान आश्चर्य आणि खूप सारं शोध असणार आहे ई बुक आहे। तर हा झाला आपला अनसीन पॅसेज। आता यावर असणारी आपण प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता हा पॅसेज आहे, इथे आहे मॅन बिगिन टू यूज द लीव्ज ऑफ पाल्म अँड रोज। माणसाने लीव्ज ऑफ पाल्म अँड रोज वापरून तयार केलेला आहे। इट्स अ राईट? नो, बिकॉज लॅटर ही बिगिन यूज द लीव्ज ऑफ पाल्म अँड द लोटस टू राईट। रोज म्हटलेलं आहे इथे, लोटस आहे म्हणून हा काय आहे? इट्स अ फॉल्स। त्यानंतर मॅन यूज टू इनसबस्क्राईब हिज थॉट्स टू स्टोन ऑर ऑल्स वॉल। तर पहा पुढे दिलेलं आहे ते बरोबर आहे की आपण पाहूया। तर तुम्ही पाहू शकता इथे पहिल्याच याच्यात दिलेला आहे मॅन यूज टू इन्स्क्राइब हिज थॉट्स ऑन स्टोन ऑर ऑल्स, हे ट्रू आहे। मग इथे आपण ट्रू लिहिणार आहोत। द आर्ट ऑफ प्रिंटिंग वॉज इन्व्हर्टेड इन 1545। इट्स अ फॉल्स बिकॉज इट्स अन तुम्ही पाहू शकता हे कधी आहे? 1454 आहे, 1545 नाही आहे। हा सुद्धा फॉल्स आहे। द ई बुक नीड्स नायदर पेपर नॉर इंक। इट्स अ ट्रू। ई बुकला कोणत्याही पद्धतीचा पेपर किंवा इंक लागत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे ॲडव्हान्टेज ऑफ ई बुक। ॲडव्हान्टेज ऑफ ई बुक काय काय आहे? ॲडव्हान्टेज ई बुकचे, द सीडीज ऑफ ई बुक हॅव अ लाईफ ऑफ मेनी इयर्स। तुम्ही आपण आत्ताच पाहिलं की द सीडीज ऑफ ई बुक हॅव अ
मिनी लाइफ ऑफ इयर्स हा पहिला त्याचा ॲडव्हान्टेज झाला. दुसरा आहे की द सेम ई बुक कॅन बी मेड अवेलेबल डिफरंट लँग्वेज, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये पाहायला मिळतं, हा सुद्धा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर आपण पाहिलं की द इट इज बुक प्रिंटेड इन डिजिटल फॉर्म, किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता यू कॅन रीड द ई बुक ऑन अ कम्प्युटर ऑर लॅपटॉप. त्यानंतर तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेज काय पाहू शकता, इट नीड्स नायदर पेपर ऑर इंक, म्हणजे यू कॅन रीड ई बुक अँड द कम्प्युटर अँड लॅपटॉप, हा एक ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर ई बुक हॅव अ लाईफ ऑफ मेनी इयर्स, त्यानंतर नीड्स नायदर पेपर नॉर इंक, त्यानंतर वी कॅन रीड ई बुक इज मेड अवेलेबल इन द डिफरंट लँग्वेजेस. त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यान ई ए थ्री हा क्वेश्चन, तर पहा इथे काय म्हटलेलं आहे, मॅच द वर्ड्स इन अ कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. कॉलम ए आपल्याला मॅच करायचा आहे कॉलम बी सोबत. कॉलम एमध्ये असणारे वर्ड आहेत मॉडर्न, डिफरंट, इग्नोरन्स अँड अर्लियर्स, इथं आहे नॉलेज, एन्शियंट, लॅटर अँड सेम. दीज आर द अपोजिट वर्ड्स, सो आपल्याला ते मॅच करायचे आहे. मॉडर्न, मॉडर्नला एन्शियंट आहे, दिस इज द आन्सर. डिफरंट, डिफरंट म्हणजे सेम, विरुद्धार्थी शब्द आहेत ते, अपोजिट वर्ड्स, डिफरंट, सेम. इग्नोरन्स, हियर्स यू इग्नोरन्स अँड नॉलेज. अर्लियर, लवकर, अँड लॅटर म्हणजे उशिरा. त्यानंतर तुम्ही यामध्ये ए फोर म्हणजे जो आपला प्रश्न आहे जो ग्रामरवर आधारित असतो, तर तो प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला दिलेला आहे द ई बुक इज अन इलेक्ट्रॉनिक बुक, ॲड अ क्वेश्चन टॅग. ॲड अ क्वेश्चन टॅग करायचा आहे, तर ॲड अ क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला हा पूर्ण सेंटेन्स जसाच्या तसा लिहायचा आहे. त्यानंतर इथे कॉमा द्यायचा आहे, कॉमा दिल्यानंतर जो हेल्पिंग वर्ब आहे इज, याला आपण नॉट लावणार आहे तर इजंट करणार आहे. द ई बुक यासाठी प्रोनाऊन आपण वापरणार आहोत इट, आणि मग आपलं उत्तर होईल द ई बुक इज अन इलेक्ट्रॉनिक बुक कॉमा इजंट इट. हे झालं ॲड अ क्वेश्चन टॅग. नंतर यू कॅन रीड अन ई बुक यूज एबल टू, तुम्हाला इथे एबल टूचा वापर करायचा आहे.